गाँव तालुका जिल्हा तालुका पैठण जिल्हा सकाळ गाव विडणी तुम्ही आज पहिल्यांदा इकडे आलेला याच्या अगोदर कोणत्या मार्केटला सचिनराव कुठल्या मार्केटला इकडे तिकडे किंवा जागेवर सांगतो जागेवर जागेवरती आणि मार्केट मध्ये तुम्हाला काय फुटा पवत वाटली का मार्केटला यावं वाटलं दर वाढावा म्हणून दर जास्त मिळावा म्हणून मिळावा म्हणून इकडे आला मग मिळाला का मिळाला इतक्या दिवस तुम्ही जे जागा देत होता मग तुम्हाला तुमच्या समाधानकारक रेट मिळत होता म्हणून देत होता ना पण तुम्हाला माहिती नव्हतं की आपल्या मालाला बाजारपेठेत काय किंमत मिळणार आहे बरोबर पण इथं आल्याच्या नंतर नेमका काय फायदा झाला की ज्याच्यामुळं तुमचं जागेवर नुकसान होत होत त्यांचा माल आहे का नाही मिडियम होता ते 120 रुपयाने 100+ मागितला होता तिथं आता आपण जुना शेतकरी आणि पाहुणे असल्यामुळे त्यांना म्हणलं आपण मार्केटला देऊ बर तिथं आपल्याला कमीत कमी 20 ते 25 रुपयाचा किलोला फायदा होईल मग आता तिथे 115 गुटी गेली म्हणजे 120 रुपयाने जागा मागितलेला 115 रुपये गुटी गेली आणि वर साधारण 170-175 हो गेला बरोबर मग मला हे सांगा जर माझा मंदीतला बी अनुभव आहे आणि माझा तिजीतला बी अनुभव आहे 25-30 रुपये मंदीमध्ये सुद्धा व्यापारात वाढ होतीस आणि तिजीमध्ये सुद्धा 25-30-40 रुपये एखादं अचानक मार्केट जम झालं तर 50-50-60-60 रुपये किलोचा मी फरक पडतो पण ऍव्हरेज मी मार्केट ज्यावेळेस मेंटेन राहतं त्यावेळेस कमीत कमी 25-30 रुपयाचे फरक पडतो लक्षात दुसरं त्याच्यामध्ये एक नेहमी आपल्याला होतं की आपण ज्या फळाला नाव ठेवत नाही तो त्या फळाला नाव ठेवतो आपलं डोकं हलतं एक समोर वाट देईल पण तुला द्यावा हा मग ते लहान माल असल्यामुळे जास्त शॉर्टेज होईल म्हणलं आपला माल मार्केटला निघून मग ती म्हणली आता मी पहिल्यांदा चाललो चला बरोबर चला म्हणलं जाऊ मग आलो त्यांच्या बरोबर आपला नेहमी माल असतो बरोबर आपण फिरलं पाहिजे फिरलं तर आपल्याला मोकळं का व्हायला आलं आज 1-2-3 व्यापारी शेतकरी माझ्याकडे जुने अजून 12-15 दिवस पुढे चालू होणार आणि त्याच्यातच मला मार्केटमध्ये दिसली आणि त्यांनी सांगितलं की अजून 12 पुढे लेट होणार आहे पण आम्ही मार्केटिंगमध्ये पुढे जाऊन मार्केट घसरल का आपण लवकर काढावं का किंवा मार्केटमध्ये माल येतोय तो कोणत्या कलरचा येतोय आणि आपल्याकडे झालेला कलर कसा आहे हे तपासायसाठी लोक येतात आणि जेणेकरून आज ज्यांनी माल कधी पाहिले नाहीत एवढ्या रेटमध्ये डागी डुगी त्याच्या अपेक्षेनुसार 3-3-4-4 रुपये रेट तिथं पाहायला भेटते त्यामुळं तुम्ही एक अभ्यासू शेतकरी होता म्हणून तुमच्या पाहुण्याला तुम्ही सांगितलं तर पाहुणा आपलं जागेवर देत होत आपलं गणेर डाळी ते चिंच खाली आणत होते हो हो आणि बापूंच्याकडे काय असायचं तुमच्याकडे काय शेकडतात ते बघून हो असं दोन चाळीस वर्ष झाले गाव कुठलं तुमचं गिरवी तुम्हाला वाडी पलटण तालुका आणि हे विडली शेजारी पाहुणे आहेत आपले केलाय त्यांनी 1 एकराचा प्लॉट बरोबर माझ्या मार्गदर्शनाखाली तुमच्या गावातलेच राजकुमार जाधव साहेब माझे पहिले शेतकरी गिरवीचे त्यांनी इथं बाग हवेली तालुक्यात केली होती पण गिरवी असेल तुम्ही 40 वर्षाचा अभ्यासू शेतकरी आहे अनेक आडत्यांकडे माल पाठवला किंवा अनेक जागेवर देण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला केडी चौधरीमध्ये स्टार्टलाच काय असं वाटलं की त्याच्यात आमचा फरक आणि जुन्या मार्केटमध्ये तुम्ही जुन्या आडत्याकडे पाठवत होता त्याच्यामध्ये काय तफावत दिसली की त्यावेळेला तुम्ही आमच्याकडे डायव्हर्ट झाला तिथं कसं म्हणजे असं चोरी वगैरे प्रकार नसतो आता तिथं काय व्हायचं 7-7 जणांची टीम असायची आपल्याला काय वाटायचं आता आपला माल निवाडतेत म्हणल्यावर चहा पाणी त्यांना करून आणू मग तिथ्यातला एक जण थांबणार आता मी नाही येत म्हणणार तुम्ही या बाकीचे जाऊ मग त्यो त्यातला मुंडा काढून ठेवणार दुसरी गोष्ट अशी की आपल्याला म्हणणार झोपात निवांतवर सगळी सोय आहे मग आपण म्हणायचं नाही आता झोपत मग तिथ्यातला मुंडा काढून आपापल्या त्या ह्याच्यात ठेवणार त्यांची ती कपाट असतात ना आणि 12 नंतर आम्ही पट्ट्या वगैरे घेऊन गेल्यानंतर मग त्या पिशव्या भरून काही काही वेळा आम्ही मुक्कामी थांबायचो ना मग त्यांना वाटायचं की गेले असतील पण आमचा माल दुसऱ्या दिवशी बी येतात त्यामुळे आम्ही तिथं आसपास कुठेतरी जेवण करायला गेलेलो असायचो आलो की मग त्यांची ती बराबरी चालवायचो सगळा शेल माल मोठ्याला पिशव्या भरून त्यांचं ते आपली किरकोळ विक्री वगैरे खाली प्रत्येकाचं स्टॉल होतं ते अशी चोरी व्हायची मग आपल्याकडं तसला प्रकार कधीच नव्हता खऱ्या अर्थानं शेवट आडत्या हा सकाळी येत असतो आणि कामगार यंत्रणा ही रात्रीची असते पण जो कामगार हा मालकासारखा जर सेवा दिली तर तुम्ही तुमच्यासारखी मंडळी तू फुटणार नाही आज आमच्या कामगारात तुम्हाला तरी आता 15-20 वर्षात वाटलं की एक फळ त्यांनी बाजूला काढले चोरी झालेली वाटलं कुठं म्हणजे आपण मी नेहमी सांगितलं की मी केडी चौधरी नाहीये आमचे मेन क्षेत्र केडी चौधरी पण प्रत्येक जणामध्ये केडी चौधरी
आमच्या वॉचमन मध्ये किडी चौधरी, हमाला मध्ये, दिवाणजी मध्ये सगळ्यामध्ये किडी चौधरी. पण हे सगळं ज्या वेळेस आपण अनुभवतो त्यावेळेस शेतकरी शेतकऱ्याला सांगायचा प्रयत्न करतो की खऱ्या अर्थानं इथं आपल्याला एक फळ सुद्धा आपण घरी खात नाही आणि इथं मार्केटमध्ये आपल्या एका फळाला सुद्धा हात लागला जात नाही. आपल्याला विश्वासानं आपल्याला हे मार्केटिंग हे फायद्याचं आहे हे ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तुम्ही आज पाहुण्यांना नाही कारण 40 वर्षाचं तुम्ही डाळी उत्पादक आहे. तुम्हाला एक नशा आहे म्हणजे डाळिंब लावल्याशिवाय तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही. जे जुने जे शेतकरी कारण डाळी मारणं सुद्धा सोपं नाही. या 2-3 वर्षात जे टिकलेले आहेत खूप अभ्यासू लोक टिकलेले आहेत. आयरे गायरेचं इथं काम डाळिंबात राहिलेलं नाही. पैसे होते तुम्हाला अनेक बागा लागतील पण त्या टिकत सुद्धा नाही. पण तुम्ही संकटात बाग टिकवता ही खूप महत्वाची आहे. ठीक आहे. 100 बागातल्या 10 बागा तुम्हाला पाहायला भेटतील. 90 आउट होणार आहे. ठीक आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव विठ्ठल अडसूळ आहे. विठ्ठल अडसूळ मालक काढण्यास तुपे आहेत. त्यांनी एक दिवस मला पाठवलं आहे मुघडवरून. आम्ही फक्त 8 रूम कलेक्ट करून इथं जमा केलं. तर तुम्ही आता मालकांचा इथं माल आणलेला आहे. आज पिरू आणलेला आहे बरोबर. तर आज प्रत्येकात मालक पण असलं पाहिजे. तर यांनी जसं सांगितलं की कामगारामुळं त्या पिढीचा जो जाणारा माल घटला आणि आमच्याकडे आला. पण आज तुम्हाला मालकांनी पाठवलेले आहे त्या मालकांची काय चूक आढळली तुम्हाला? आज का आढळलीच नाही. हे आपण पाहिलं पाहिजे. नेहमी येतो माल तुमच्याकडे. नेहमी येतो ना. पण आज तुम्ही पेरू आणला होता बरोबर. पेरू आणल्याच्या नंतर तुमची गाडी तिथं उभी होती. तुमची आल्यावरून आपण माल उतरून घेतला, कॅरेट पलटी करून दिली. पण एक मालकाच्या किंवा आपल्या मित्राच्या किंवा आपल्या सहकाऱ्याच्या मालाला आपण इथं मार्केटमध्ये काय न्याय मिळतो हे ज्यावेळेस पाहिलं तर तुम्हाला आता त्याच्यामध्ये मी क्लिप मध्ये आज उल्लेख केलेला आहे की आज तुमचे मालक जे असतील ते माझे खास मित्र आहेत. परंतु त्यांच्या मालातली त्रुटी मला आज दिसली. त्यांचा माल हा सोलापूर जिल्ह्यातला आहे आणि सोलापूर जिल्ह्यातनं तुमचा माल इथपर्यंत पोहोचत असताना ज्या जागेवर कामगारांनी तोडला त्यात पिवळा पण माल त्याच्यात टाकला होता, कडक पण माल त्याच्यातच होता आणि डागी पण त्याच्यातच होता. आणि आपण ज्या वेळेस आता एक प्रतिनिधी म्हणून इथं तुम्ही आल्याच्या नंतर विक्री काय होती आता इथं मी सगळ्यांचे अनुभव घेतो. मी प्रत्येकाला खिसून घेतो म्हणजे इथं येणारा प्रत्येक जण गाडीवाला असेल किंवा इथं शेतकरी असेल कुणी असेल त्याला मी किसून ह्यासाठी घेतो की त्यांनी इथं काय टिपलं, त्यांनी काय अनुभवलं आणि आमची चूक काय होती हे काय निदर्शन सांगून दिलं हे मी बोलता करतो. पण तुमच्या मालकांची आज चूक ही झाली की त्यांनी माल जागेवरून जो माल तोडणारे प्रतिनिधी आहेत ते सगळा मिक्स माल पाठवलेला होता आणि मी लाईव्ह क्लिप मध्ये ते सुद्धा बोललेलो आहे. आणि तुम्ही तिचं विक्रीच्या टायमिंगला जर असतं तर तुमच्या ते लक्षात आलं असतं. तुम्ही आज ती आमची क्लिप पहा, तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या मालामध्ये माल खराब नाहीये पण माल मिक्स झाल्यामुळे 2-5 रुपयाचा आपला लॉस होतो. तो लॉस झाला नाही पाहिजे आणि म्हणून तुम्ही जे प्रतिनिधी म्हणून जर आलेला असेल तर त्याच्यामध्ये मी नवीन आलेल्या लोकांचा तर तुम्ही योगावरी पसला म्हणून तुमची डायरेक्ट लाईव्ह मुलाखत मी घेतली आणि ह्याच्यामध्ये हेच सांगेल या निमित्तानं की आपला प्रतिनिधी गाडीवाला असेल, आपला प्रतिनिधी एखादा दुसरा असेल की जो त्याच्याकडे आपण माल सोपवलेला आहे. जर आता जसं एखाद्यानी स्वतःच्या मालाबरोबर दुसरे 4 शेतकऱ्याचा माल आला तर त्याला विचारलं पाहिजे की मार्केटमध्ये माझ्या मालात काय आज चुकी काय वाटली. ज्यावेळेस तुम्ही तुमच्यातली चुकी शोधचाल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपले मालाचे 2 पैसे वाढलेले असते. आला लक्षात. आम्ही तुमचं वजनामध्ये नुकसान होणार नाही, तुमच्या विक्रीमध्ये नुकसान होणार नाही, तुमचा माल चोरीला जाणार नाही ह्याची नक्कीच काळजी घेऊ. पण तुमचा ज्यावेळेस आता हा पेरू हा जागेवर निवडायचा आयटम आहे त्यामुळं तो माल आम्ही इथं निवडू शकत नाही कारण प्रत्येक फळाला फोम आहे आणि त्या फोमला आम्ही उलगडून पाहू शकत नाही. तर तुम्ही जागेवरून एक थोडासा बाजूला काढून तो एक साईडला टाकू शकता. म्हणून ही पेरू आणणाऱ्यासाठी मी निवेदन देईल की तुम्ही जागेवरती निवडून माल आणा आणि इथं तयार आणि कडक हा वेगळा माल आपण निवडला पाहिजे. धन्यवाद.